हे बघ. हे काय हा व्हिडिओ कुणी काढलाय? ड्रेसिंग टेबल समोर जेव्हा तू तेल ओतून बघत होतास ना, तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं की तुझ्या डोक्यात नक्की काहीतरी शिस्त आहे. पण ते काय आहे हे जाणून तर घ्यायला पाहिजेस ना. म्हणून मग मी काय चाललंय याचं? याच्या डोक्यात नक्की काहीतरी शिस्त आहे. मला काहीतरी आयडिया केलीच पाहिजे. आता हा जे काय करतोय ते सगळं मला कळेल. अच्छा, हा प्लॅन आहे तर याचा. ऐक, हे बघ, चांगली ठणठणीत आहे. बाथरूमच्या बाहेर पाऊल टाकलं ना, तेव्हा पायाला बाहेर पाऊल टाकल्या टाकल्या तेल लागलं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की तुझा हा प्लॅन. खरं तर मी हा व्हिडिओ बघितलाही नव्हता. आणि तसंही नाही तर तू बाथरूमच्या बाहेर तेल का टाकते? अरे तू द ग्रेट अद्वैत चांदेकर आहेस. तू एखाद्यासाठी दुसऱ्यासाठी एवढे कष्ट घेतोस म्हणजे खरंच अवघड आहे. बघ ना, म्हणजे ड्रेसिंग टेबल पासून बाथरूम पर्यंत माझ्यासाठी तू तेलाची बाटली आणलीस, बाथरूमच्या बाहेर तेल ओतलंस. एवढा विचार, दुसऱ्याचा एवढा विचार करतोस तू हे जेव्हा कळलं तेव्हा मला इतकं बरं वाटलं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की तुला मला त्रास द्यायचा म्हणून तू ते तेल ओतत होत, बरोबर ना? हो नो, त्या खरेला तर सगळं माहिती होत. कसली आतल्या गाठीची आहे म्हणजे आतापर्यंत पाय मुरगळण्याचं सगळं नाटक होत. म्हणजे आतापर्यंत हे चांगलं वागण्याचं नाटक होत सगळं. पण हे सगळं का केलंस रे तू? मला जाणूनच घ्यायचं का हा सगळा चांगलं वागण्याचा वाग होता. बोल.